विधानसभा निवडणुकीत वरळी आणि माहीम हे दोन्ही मतदारसंघ सध्या चांगले चर्चेत आले वरळीतून आदित्य ठाकरे तर माहीममधून मा राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना रिंगणात उतरवल्यानं या, या दोन्ही लढतीमध्ये राज्याचं लक्ष लागलं आहे आदित्य ठाकरेंना एकाच वेळी शिंदे सेना व मनसेशी भेडावं लागते तर माहीममध्ये मा अमित ठाकरेंचा सामना शिंदे सेना व ठाकरे सेनेशी होतोय त्यामुळे दोन्हीकडे ठाकरे घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली विधानसभेसाठी उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोघाही भावांमध्ये खडाखडी सुरू झाली तरीही वगळी माहीममध्ये ठाकरे बंधूंनी एकमेकांना छुपा पाठिंबा दिल्याचं बोललं जाते माहीममध्ये तर उद्धव आदित्य ठाकरे यांच्या सभाच ठेवण्यात आल्या नसल्याचं पुढं आले, आले। खरंच राज आणि उद्धव इथं एकत्र आलेत का जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अमोल फडतरे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मनसेची स्थापना होऊन आता जवळपास वीस वर्ष पूर्ण झाली तेव्हापासून आजपर्यंत राज आणि उद्धव एकत्र येणार असल्याच्या चर्चा कितीतरी वेळा झाल्या पण दोघं भाऊ काही एकत्र आले नाहीत आता या विधानसभेतही दोन्ही पक्ष आमने सामने आलेत वरळीमधून ठाकरे सेनेने अपेक्षेप्रमाणे आदित्य ठाकरे यांनाच मैदानात उतरवले त्यांच्या विरोधात शिंदे सेनेनं मिलिंद देवगा यांना तर मनसेनं संदीप देशपांडे यांना तिकीट दिले या तिरंगी लढतीचा लाभ नेमका कुणाला होणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली मागच्या निवडणुकीत वगळीतून आदित्य ठाकरेंनी सहज विजय मिळवला ठाकरे घराण्यातून निवडून आलेले पहिले आमदार हा मानही त्यांना मिळाला त्यानंतर आमदार म्हणूनही पाच वर्षात त्यांनी उजवं काम केले पर्यावरण आणि पर्यटन मंत्री म्हणून आपला ठसा उमटवलाय सेनेतल्या फुटीनंतर महाराष्ट्र पिंजून काढला त्यांच्या शिवसंवाद यात्रेला राज्यभर प्रतिसादही चांगलाच मिळाला आदित्य यांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी शिंदे सेनेनं मिलिंद देवगा यांना पुढे केलंय तर मनसेनंही संदीप देशपांडेंच्या रूपानं तोडीस तोड उमेदवार दिलाय त्यामुळे वगळीत मतविभाजन होणार हे नक्की झालंय एकाच एक उमेदवार असता तर आदित्य यांच्यापुढं आव्हान उभं करता आलं असतं पण समोर दोन उमेदवार असल्यानं आदित्य यांचा मार्ग सुकर झाल्याचं बोललं जाते मागच्या काही दिवसापासून राज व उद्धव ठाकरेंमध्ये शाब्दिक युद्ध रंगले पण राज यांनी आदित्यवर वैयक्तिक टीका करणं टाळलेलं दिसते शिवाय धनुष्यमान चिन्हावरून त्यांनी शिंदेवरही निशाणा साधल्याचं पाहायला मिळते यातून अप्रत्यक्षपणे आदित्य यांना सहकार्य करण्याचं राज यांचं धोरण दिसून येतंय या गॅटमॅटमुळं मुळे आदित्य वगळीतून सहज विजय मिळवतील असं राजकीय विश्लेषक म्हणतात माहीममध्ये राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या विरोधात शिंदे गटाचे सदा सरवनकर आणि ठाकरे सेनेचे महेश सावंत हे मैदानात आहेत सरवनकर यांनी माघार घ्यावी यासाठी मागच्या काही दिवसापासून मनसेकडून जोरदार प्रयत्न सुरू होते भाजपनंही अमित ठाकरेंना पाठिंबा दर्शत सगवनकरांच्या माघारीचा मुद्दा लावून धरला होता मात्र सरवणकरांनी माघार घेण्यास नकार दिल्यानं या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आता अमित ठाकरेंना एकाच वेळी सरवनकर आणि सावंत यांच्याशी दोन हात करावे लागत आहेत दोन हजार नऊमध्ये या मतदारसंघातून मनसेचे नितीन सरदेसाई निवडून आले होते दोन हजार चौदामध्ये सर्व पक्ष स्वतंत्र लढले त्यात सेनेच्या सरवणकरांनी बाजी मारली मागच्या निवडणुकीतही त्यांचीच सरशी झाली आता ते हॅट्रिकच्या प्रयत्नात आहेत मात्र ठाकरे सेनेचे महेश सावंत त्यांच्यापुढं अडथळा निर्माण करू शकतात या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांना मानणाऱ्या वर्गासह मुस्लिम मतं त्यांच्याकडे वळू शकतात सरवणकर व सावंत यांच्यातील मतविभाजनाचा अमित ठाकरेंना फायदा होऊ शकतो असं मानलं जाते खरं तर माहीममध्ये उद्धव ठाकरे यांचा पुतण्या अमित ठाकरे यांना छुपा पाठिंबा असल्याचीही चर्चा आहे सध्या तरी या मतदारसंघात उद्धव आणि आदित्य ठाकरे यांची एकही सभा नसल्याचं समोर आलंय त्यातून काकांनी पुतण्याला छुपी मदत आहे का अशा चर्चा रंगू लागल्यात मागच्या निवडणुकीत मनसेनं वगळीत पक्षाचा उमेदवार मा दिला नव्हता माहीममध्ये उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिलाय खरा पण या उमेदवाराची मदत अप्रत्यक्षपणे अमित ठाकरेंना कशी होईल हेच बघितले हे बघता वगळी व माहीम या दोन्ही जागा जिंकण्याचं मिशन ठाकरे घाकण्याचे हे दोन्ही वारसदार पार पाडतील असं म्हणायचा चान्स आहे तुम्हाला काय वाटतं हे या मतदारसंघात ठाकरे सेना व मनसेचं से गॅटमॅट आहे का तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र